द्राक्ष हतरलेत आणि आता मनुके बनवायची प्रक्रिया चालू आहे। नमस्कार मित्रांनो, आपल्या व्लॉग मध्ये पुनः सर स्वागत करतो आणि मंडळी। तर डायरेक्ट विमानाचा प्रवास करून मी आता डायरेक्ट आपल्या शेतामध्ये पोहोचलेलो आहे आणि द्राक्षाचं तुम्हाला मी हार्वेस्टिंग दाखवणार आहे कसं होतं। तर आपण आजच्या व्हिडिओमधून द्राक्ष हार्वेस्टिंग बघणार आहे, त्याचबरोबर म्हणजे युरोपचा माल एक्सपोर्ट कसा होतो ते पण दाखवणार आहे। तर आज आपण आपल्या व्हिडिओमधून हे जाणून घेणार आहोत की द्राक्षाचं हार्वेस्टिंग कसं आहे, युरोपला माल कसा जातो, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खरंच म्हणजे एक माहिती देणारा व्हिडिओ असेल किंवा वेगळं काहीतरी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर लेट्स गो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा युरोपचा म्हणजे युरोपला जो माल जातो तो घड माझ्या हातामध्ये आणि हा
एक्सपोर्ट कसा होतो तर मी तुम्हाला एक थोडक्यात एक्सप्लेन करतो की नेमका आता आमचा म्हणजे जो युरोपचा माल आहे तो एक्सपोर्ट झालेला आहे. पण मी आपलं एक तुम्हाला माहितीसाठी ना म्हणजे युरोपचा एकदम पॅकेजिंग कसं असतं मी सांगणार आहे. प्रथमतः म्हणजे आपला जो पेपर असतो तो पेपर खाली टाकतात आणि त्याच्यानंतर व्हाईट पेपर त्याच्यावरती टाकला जातो. आणि व्हाईट पेपर टाकल्यानंतर व्हाईट पेपर हा कसा टाकतात ऍक्च्युली तर मॉइश्चर म्हणजेच थोडक्यात बाहेरच्या वातावरणाचा ह्याच्यावरती कोणताही परिणाम होऊ नये यासाठी हे हा पेपर त्याच्यात टाकला जातो आणि वरून रॅपिंग केलं जातं. मित्रांनो तर बघू शकता की माझ्या मागच्या बाजूला म्हणजे द्राक्षे हातरलेत आणि आता मनुके बनवायची प्रक्रिया चालू आहे. इथं बघू शकता हा बेड तयार केलेला आहे आपण म्हणजे एक जनरली आपल्या स्वतःच तयार केलेला आहे आपण. इथं त्याला तारा वगैरे हे करून त्याला शेडनेट केलेलं आहे खाली व्हाईट शेडनेट आणि त्याच्यावरती टाकलेले आहेत. आता हे 30 दिवसानंतर याची मनुक्याची प्रक्रिया कम्प्लीट होईल. आणि म्हणजे अशा पद्धतीनं आपण मनुकेसुद्धा तयार करतो बागेमध्ये राहिलेले जे आपल्या म्हणजे मणी असतात पडलेले किंवा जे नेटिंग होऊन येतात बाहेर त्याच्या राहिलेले मणी आपले म्हणजे ते टाकून येण्यापेक्षा आपले ते आपण मनुके करत असतो. कष्ट आहे कष्टाला माझा पुट्टू काट हजार.